विषय अधिक अपडेट आपण घेत राहू, पण त्यापूर्वी पाहूयात काही क्राइम रील्स। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आणखी एका आमदार आणि उपनेत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नोटिसा पाठवण्यात आलेल्या आहे। राजपूरचे आमदार राजन साळवी यांनी मालमत्तेच्या चौकशीबाबत रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नोटीस पाठवली आहे। सोमवारी याबाबत चौकशीसाठी हजर राहण्याचा सूचनाही त्यांना करण्यात आले। पिंपरी चिंचवड महापालिकेकडून शहरातील विविध भागांमधील अनधिकृत होल्डिंग आणि फ्लेक्सवर कारवाई सुरू करण्यात आलेली आहे। अनधिकृत फ्लेक्स आणि होल्डिंग काढण्यात आलेले आहेत। शहराला अनधिकृत होल्डिंग्स आणि फ्लेक्समुळे बकालपणा येत असल्याने केवळ अधिकृत होल्डिंग ठेवण्याचा प्रयत्न महापालिका करत आहे, मात्र असं असलं तरी शहरातील अनधिकृत होल्डिंग कायमस्वरूपी बंद होतील का, असा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय। नंदुरबार जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात गुजरात राज्य दारू तस्करी होत असल्याचं उघड झालंय। नंदुरबार तालुक्यातील कोपरली येथे 800 बॉक्स अवैध दारू साठा जप्त करण्यात आला। अपर पोलीस अधीक्षक तांबे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांच्या विरोधात कारवाईचे संकेत दिलेत। पोलीस स्टेशन प्रभारीने आपल्या हद्दीत अवैध धंदे नष्ट करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत। अंगणात ठेवलेल्या पाण्याच्या पाकिटात टाकीमध्ये पडून 1.5 वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। लाखांदूर तालुक्यातील सरांडी बुद्रुक परिसरात ही घटना घडली आहे। मुलगी घरा शेजारी अंगणामध्ये काही लहान मुलांसोबत खेळत होती। त्या मुलांना बघून आई वडील देखील घरात काम करत होते आणि काही वेळानंतर मुलीची आई घराबाहेर आल्यानंतर मुलींसोबत इतर मुले अंगणामध्ये खेळत असताना दिसलं, पण आपली मुलगी काही दिसली नाही म्हणून शोधाशोध सुरू झाली आणि दरम्यान अंगणामध्ये ठेवलेल्या पाण्याच्या टाकीत पडलेल्या अवस्थेत ती मुलगी आढळून आली। आरडाओरडा झाल्यानंतर त्या मुलीला पाण्याच्या टाकीमधून बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात नेताच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं। नवी मुंबईतील भाजपच्या माजी नगरसेवक नवीन गवते आणि माजी नगरसेविका अपर्णा गवते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। फसवणूक जातीयवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी रबाळे MIDC पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीशांच्या सूचनेनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। वसतिगृह अधीक्षकांनी विद्यार्थ्यांना जाळ्यात जळत्या लाकडानं बेदम मारहाण केल्याची घटना घडलेली आहे। विद्यार्थ्यांना राजूरच्या ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आलेलं आहे। या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जातोय। मारहाण करणाऱ्या अधीक्षकाला निलंबित करा अशी मागणी आता विद्यार्थ्यांच्या पालकांकडून केली जाते आहे। अहमदनगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यातील शिरपुंजेच्या आश्रमशाळेत ही घटना घडली। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आणखी एका आमदार आणि उपनेत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नोटीस पाठवली आहे। राजापूरचे आमदार राजन साळवी यांना मालमत्तेच्या चौकशीबाबत रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नोटीस पाठवली आहे। सोमवारी याबाबत चौकशीसाठी हजर राहण्याचा सूचनाही करण्यात आल्या। वाढत्या सायबर गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर भोरमध्ये सायबर जनजागृती कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं। पुणे ग्रामीण पोलीस विभागाच्या सायबर तंत्रज्ञांकडून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नागरिकांना सायबर गुन्हे सेक्सटॉर्शन सोशल मीडिया यावरील खबरदारी या गोष्टींबाबत मार्गदर्शन करण्यात आलं। 400 विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षा प्रतिज्ञा घेतली। घर मागण्यांसाठी उपोषणकर्त्याचा अंत झाल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे। राहुरीच्या घरकुल मिळावे या मागणीसाठी आदिवासी पारधी समाजातील अप्पाराव पवार हे कुटुंबासमवेत उपोषण करत होते। आज पहाटेच उपोषणादरम्यान त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला। त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबानं मोठा आकांत केला आहे। घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होती आहे। पवार हे गेल्या 4 वर्षांपासून घरासाठी आंदोलन करत होते। गतवर्षी त्यांच्या कुटुंबातली एक महिला आंदोलनस्थळी प्रसूत देखील झाली होती। त्यानंतर घर देऊ असं आश्वासन सरकारनं दिलं होतं, मात्र अद्याप त्यांना हक्काचं घर मिळालं नाही। अखेर त्यांचा जीव गमवावा लागला। मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा उपोषणकर्त्यांनी घेतला। पनवेल पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका कारनं अचानक पेट घेतल्यानं तारांबळ उडाली। त्यात दोन तीन महिला आणि 3 पुरुष सहभागी होते। कारच्या बोनटमधून धूर आणि आग निघत असल्याचं जाणवल्यानं प्रवासी तातडीनं खाली उतरले। त्यानंतर काही वेळातच आगेनं पूर्ण कारेला आटोक्यात घेतलं। विठ्ठल मंदिर परिसरात सुरक्षेच्या कारणावरून भाविकांना फोटो व्हिडिओ चित्रीकरणास बंदी करण्यात आलेली आहे। आणि असं असताना पुण्यातील एका गोल्डन मॅन भाविकानं
थेट देवाच्या गाभाऱ्यातील दर्शन घेतानाचा व्हिडिओ चित्रित केला. या प्रकारामुळे सर्वसामान्य भाविकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय.